नुकताच झालेल्या पनवेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने 11 पैकी 6 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला. यातील पळसपे ग्रामपंचायतीच्या विजय शिलेदारांचा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पळसपे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केलं. यानिमित्त भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच साधना कातकरी, सदस्य संगीता चौधरी, निकिता चौधरी, मोनाली घरत, रेश्मा वाजेकर, गजानन घरत, प्रमोद कर्णेकर, विजय भोपी, भाऊ वाजेकर आणि अविनाश वाकडीकर यांचा सत्कार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, आरोग्य सभापती डॉ अरुणकुमार भगत, नगरसेवक संतोष शेट्टी, नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पटवर्धन, भाजप नेते सीसी भगत, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, सूरज भोईर, पळसपे येथील भाजपचे अध्यक्ष सुनील गवंडी, उपाध्यक्ष सूरज हातमोडे, नरेंद्र भगत, अजय तेजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. रायगडात भाजपची कामगिरी उल्लेखनीय आहे, त्याबद्दल जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचं अभिनंदन करून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवनिर्वाचितांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. या रायगड जिल्ह्यामध्ये मला अभिनंदन करायचं प्रशांत ठाकूर तुमचं आणि तुमच्या सहकाऱ्यांचं. 11 पैकी पंचायत ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यापैकी 7 सरपंच भारतीय जनता पार्टीचे झाले, तुमचं अभिनंदन. आणि हे देशभर आहे. परवा ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 2100 पैकी 1200 सरपंच भारतीय जनता पार्टीच्या, कारण डायरेक्ट निवडणुका झाल्या, संबंध गावांनी निवडून दिलं. आणि हे केवळ महाराष्ट्रात नाही झालं, 2 दिवसापूर्वी मणिपूरमध्ये निवडणुका झाल्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि 1500 पैकी 1150 ग्रामपंचायतीचे सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. हे दूर मणिपूरमध्ये घडत आहे, सगळीकडे घडत आहे. जरा देशाचा नकाशा डोळ्यासमोर आणा. जम्मू काश्मीर BJP, हरियाणा BJP, उत्तराखंड BJP, उत्तर प्रदेश BJP, राजस्थान BJP, गुजरात BJP, महाराष्ट्र BJP, गोवा BJP, मध्य प्रदेश BJP, छत्तीसगड BJP, झारखंड BJP, आसाम BJP, मणिपूर BJP, अरुणाचल BJP, सिक्कीम NDA, नागालँड NDA, आंध्र NDA, जिकडे पाहावं तिथे देशाच्या 80% भागावर 80% लोकांनी आता भारतीय जनता पार्टीला पसंत केलं. भारतीय जनता पार्टीचं राज्य तिथे चालू आहे. बदल गया जमाना. खुद्द ठाकूरांच्या वडिलांपासून आणि आजोबांपासून शिक्षणामध्ये त्यांना रस आहे आणि म्हणून त्यांनी शिक्षण संस्था सुरू केल्या, 5 हायस्कूल सुरू केली. पण आता दर्जा वाढवण्याचा मुद्दा आहे आणि तो चांगला व्हायला पाहिजे अशी सगळा प्रयोग. आणि म्हणून आम्ही जसं पंतप्रधानांची नारा आहे, सबका साथ सबका विकास, आमचा नारा आहे सबको शिक्षा अच्छी शिक्षा, या नारा घेऊन आम्ही चाललो. कारण मुलांना शिक्षण चांगलं मिळालं तरच पुढे देश चांगला करतो. आणि म्हणून एक आज खरं म्हणजे भाऊबीज आहे, सगळ्यांना आपापल्या कार्यक्रम आहेत घरी, तरी सुद्धा सगळेजण इथे प्रेमाने आला, सगळ्यांचं मी स्वागत करतो. पण या देशाला मोदीजींच्या रूपाने एक दिव्य नेतृत्व मिळालं आणि मोदीजींच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला जे सामर्थ्य मिळालं ते सामर्थ्य आपण घरोघर नेऊन एक चांगला मजबूत पक्ष आणि एक चांगलं सरकार गावागावातलं सुद्धा, देशातही चांगलं, राज्यातही चांगलं आणि गावातही चांगलं हे करून दाखवण्याचा चॅलेंज आपण घ्यायचा आणि सुशासन करून दाखवायचं, हेच आत्ता आपला संकल्प आहे दिवाळीचा, तो करूया.